नमस्कार मित्रांनो, कदम ॲग्रो फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये शेळीपालनाबरोबरच शेळीपालनातील आजारपण व लागणाऱ्या वस्तू, साधन सामग्री, चारा, बियाणे, खुरकटर आणि केस कटिंग मशीन याविषयीची माहिती आपल्या या यूट्यूब चॅनलवर मिळत असते। तर मित्रांनो, महाराष्ट्रात जे शेतकरी आहेत किंवा शेळीपालक आहेत त्यांच्यापर्यंत गुणवत्तेचं चारा बियाणं पोहोचवणं, त्याचबरोबर खुरकटरसारख्या वस्तू ज्या शेळीपालनासाठी उपयोगी पडतात अशा वस्तू पोहोच करण्याचं काम हे कदम ॲग्रो टीम करत असते। तर मित्रांनो, शेळीपालन या विषयावर जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। नमस्कार मित्रांनो, कदम ॲग्रो फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण सागर साहेब यांच्या बोरच्या गोट फार्मवर आलेलो आणि त्यांचा हा मेथी घासाचा फ्लॅट आहे। तर मित्रांनो, मेथी घास म्हणलं तर शेळीपालनामध्ये अतिशय उपयुक्त असं चारा बियाणं आहे मेथी घास, दशरथ घास। तर मित्रांनो, कसं असतं, जर प्रोटीनचं प्रमाण जर आपल्याला जर आपल्या प्राण्यामध्ये व्यवस्थित करायचं आहे आणि ती जर कंटेंट सांभाळायचं असेल तर औषध उपचार करून फक्त फायदा नाही, आपल्याला बाकीचा पण विषय त्याला घ्यावा लागतो, त्याचबरोबर त्याला चाऱ्याचं व्यवस्थापन करायला लागतं। आणि जर चाऱ्याचं व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं तर शेळीपालनमध्ये जो वजनवाढ हा जो महत्त्वाचा घटक आहे तो आपण पूर्णपणे आपल्याला मिळू शकतो। तर मित्रांनो, लोकांचं फसगत कुठं होते, चारा व्यवस्थित करायचं नाही आणि फक्त त्यांना औषध पाणी देत राहायचं, त्यातून काय त्यांना योग्य ते आपलं म्हणजे वजन वाढ मिळत नाही, त्यांच्या सुधारणा होत नाही। तर मित्रांनो, सर्वप्रथम शेळीपालन सुरू करायच्या अगोदर चारा बियाण्याची लागवड करा। आणि मित्रांनो, मला सांगायलाही आनंद होतो की चारा बियाणं ही कदम ॲग्रो फार्म्स यांच्यातर्फे महाराष्ट्रभर पोच दिले जातात। तर मित्रांनो, चारा बियाण्यासाठी ही जी मेथी घास दिसतो त्या मेथी घास उंची बघा, जर ह्या टाईपमध्ये जर मेथी घास असेल तर अतिशय सुंदर असं आणि क्वालिटीचं एक आपलं पीक आहे आणि याचं प्रोटीनचं प्रमाण सर्वाधिक आहे। तर मित्रांनो, अशीच नवनवीन माहिती आम्ही तुम्हाला देत राहू। जय हिंद, जय महाराष्ट्र।